नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अत्यंत संवेदनशील विषय, अत्यंत महत्त्वाचा विषय. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक संत साधू या सगळे लोक होऊन गेले, ज्यांनी खरोखर कुठे ना कुठेतरी समाजाला काहीतरी देण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य मला असं वाटतं त्यांनी पणाला लावलं, हयात त्यांची अख्खी घालवली. ते काय कुठलं वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. आज आमचे संत नामदेव घ्या, संत तुकाराम घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या, जेवढेही संत एकनाथ घ्या, जेवढीही मंडळी आहेत, त्यांनी कुठे ना कुठेतरी लोकांना जगण्याचा उद्देश दिलाय, लोकांना जगण्याचं कारण सांगितलंय, लोकांना जीवन म्हणजे काय असतं हे पटवून दिलंय. त्यांनी कुठली गोष्ट घातली नाही डोक्यात, त्यांनी कुठला जिहाद नाही केला, त्यांनी हे नाही सांगितलं की तू हेच करण, तू तेच करण, हाच धर्म स्वीकारण, मी सांगतो तेच कर, नाही. उपदेश केले लोकांना, काय तुमच्या अडीअडचणी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, त्याच्यावरती निरसन केलं या सगळ्या लोकांनी. हे सगळे आपले साधू संत हे देवाचेच रूप होते, ज्या मातीमध्ये घडले. एका बाजूला आम्ही म्हणतो की हा पीर बाबा, तो पीर बाबा, याची मजार, याची मशीद, आम्ही या ज्या सगळ्या अधांतरी गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती आम्ही लगेच लक्ष देतो, त्या गोष्टींवरती आम्ही लगेच सगळ्या गोष्टींना विश्वास मानू लागतो जे कधी आम्ही पाहिले नाही. एखाद्या पीर बाबाच्या मशिदीवर, मजारीवर आम्ही जाऊन आमची लोकं चादर चढवतात, त्या ठिकाणी जाऊन, अरे कोण आहे तो, ज्याला इतिहास नाही, ज्याला संदर्भ नाही, जो कोण आहे काय आपल्याला माहीत नाही, कुणीतरी कानात घातलंय म्हणून, खास करून या पुरोगाम्यांनी, म्हणजे हे आपले सगळे पवार, शरद पवार वगैरे ह्या लोकांनी, पुरोगामी येते सगळी लोकं, यांनी डोक्यात घातले माणसांच्या, या आम्ही ते सांगतात म्हणून त्या मजारीवरती जाऊन डोकं आपटून सांगतोय मला पोर दे, म्हणून आम्ही जाऊन तिथं आमच्या भूतखेत आम्ही उतरवतोय, म्हणून आम्ही त्यांच्या नादाला लागतो, काय करतोय आम्ही याचा विचार केला. आम्ही नाही कधी संत ज्ञानेश्वरांची, संत नामदेवांची, संत तुकारामांची कोणाची गाथा वाचली ना, कुठली ज्ञानेश्वरी वाचली ना, कुठला अभ्यास केला आम्ही, कुठला ग्रंथ नाही वाचला आम्ही, आमची गीता देखील वाचली नाही जी पवित्र हिंदू धर्मामध्ये, आम्ही वाचतच नाही. आम्हाला ज्ञानच नको, नको आम्हाला ज्ञानच नको, काही घेणं देणं नाही. पण ते जाऊन बघा कसे मशिदीमध्ये त्यांच्या धर्माला वाचतात, त्या धर्माची सगळ्या गोष्टी करून कसा बाहेर निघतात, सगळा ब्रेन वॉश करून, आम्हाला नाही काय कळत, आम्हाला काही कळत नाही. या वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी आज हे आम्ही मोडून टाकणार नाही आहोत, आज हे आम्ही त्यांना बाजूला करणार नाही आहोत. आज आमच्या दत्तगुरूंचे अवतार श्री स्वामी समर्थ, आज त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी वाचा, आज त्यांची पुस्तकं वाचा, त्यांच्या सगळ्या गोष्टी बघा. समाजाला उपदेश आहे, जीवनाला काहीतरी उपदेश आहे, ही लोकं कोण आहेत, काय आहेत, काहीतरी आम्हाला त्याच्यामध्ये सापडत आहे, आम्हाला त्याचं अस्तित्व जाणवत आहे, म्हणून आम्ही सगळी वेडे होतो, म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टींच्या चरणी पडतो, म्हणून आम्ही मग का लोक अक्कलकोट आणि गाणगापूरण कशासाठी जात आहेत, काहीतरी आहे, आहे म्हणून जात आहेत, काहीतरी आहे तिथं आम्हाला जाणवतं आहे, आम्हाला ते भासतं आहे, आम्हाला ते दिसतं आहे, आमच्यावर त्याचा काहीतरी प्रभाव होतो आहे, म्हणून आम्ही तिथपर्यंत जातो, आम्ही तिथपर्यंत पोहोचतो. पण याच आपल्या प्रतीकांचं कुठेतरी खच्चीकरण करण्यासाठी काही संघटना उभ्या राहतात, काही लोकं उभी केली जातात समाजातून की बाबा यांना बोला, यांच्यावरती चिखलफेक करा, यांच्यावरती हे करा, यांच्यावरती ते करा. आज अख्खा महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज नासवण्याचं काम जर कोणी केलं असेल, या पुरोगाम्यांनी केलं आहे, या पुरोगाम्यांनी केलं आहे, संपूर्ण समाजाला वायफट करून टाकलं या लोकांनी, की या दलितांना ह्या मंदिरात जाऊन दिलं नाही, त्या हरिजनांना त्या मंदिरात जाऊ दिलं नाही. अरे एखाद दुसरा असेल कोणीतरी, एखाद दुसरा, संपूर्ण समाज नसतो, संपूर्ण समाज कधीच नसतो. आज मराठा समाज घ्या, सगळेच नाही अटकेपर लढायला गेले, काही इथं बसून देखील काळाकांड्या करणारे होते. या आदिलशाहीला भेट, त्या कुतुबशाहला भेट, ह्याची चुकली त्याला लाव, त्याची चुकली असल्याही देखील अवलादी या सगळ्या मातीमध्ये घडल्या आहेत. त्याच्यामुळे कोणताही समाज 100% वाईट आणि 100% चांगला नसतो, एवढं लक्षात ठेवा. ज्या दलितांना, ज्या हरिजनांना आपल्या, मला असं वाटतं की विरोध जी करणारे होते, त्यांना आतमध्ये घेण्यासाठी देखील कोणीतरी ब्राह्मण पुढे येत होते, कोणीतरी मराठा पुढे येत होते, कोणीतरी क्षत्रिय पुढे येत होते, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी, याचा अर्थ समाज असा नसतो. पण या पुरोगाम्यांनी डोक्यात टाकलं लोकांच्या, यांनी द्वेष पसरवला, यांनी या सगळ्या गोष्टी केल्या, आणि यांनीच हे करायला देखील भाग पाडलं, यांनीच हे करायला देखील भाग पाडलं. काँग्रेस म्हणजे काय, फक्त देश स्वतंत्र झाल्यानंतर उभी राहिलेली संघटना नाही आहे बाबांनो, त्याच्या आधी कधीपासून या काँग्रेसी विचार आहेत तुम्हाला माहीत नाही. काँग्रेस म्हणजे काय, डावी विचारसरणी. काँग्रेस म्हणजे नक्की काय आहे, की डावी विचारसरणी, जे अगदी इंग्रजांच्या काळापासून, ह्या अगदी औरंगजेब असो त्याच्या आधी किती शाया निघून गेल्या, त्या सगळ्यांपासून चालत आलेला हा विचार, आणि त्या विचारालाच काँग्रेसने नाव दिलं आहे फक्त, बाकी काही बदललं नाही आहे, काही बदललं नाही. म्हणून म्हटलं, चारित्र्य वाचा, आपल्या लोकांचं अभ्यास करा, आपल्या संतांची संतवाणी वाचा, तुम्हाला समजून जाईल की नक्की काय आहे. त्याच्यासाठी ज्या शरद पवारांनी संभाजी ब्रिगेड, फ्रिगेड यातल्या फालतूक संघटना उभ्या केल्या, ज्यांचा थोडासाही कुठल्याही गोष्टीला काळी मात्र, ज्यांचा मला असं वाटतं फायदा नाही या महाराष्ट्रासाठी, ज्यांचा त्यांना उभे केला आहेत कशासाठी, बोलायसाठी. नाव काय दिलं आहे, संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेड का, तर बाबा हिंदूही त्याला आकर्षित झाला पाहिजे. हे अतिशय सूक्ष्म विचारसरणीने शरद पवार खेळतात, तुम्हाला याच्याविषयी समजणार नाही, नाही समजणार, अतिशय सूक्ष्मपणे. साधं उदाहरण घ्या, आत्ता ते कोणते महाराव का फाराव दिया आहे, ते शरद पवारांच्या मंचावर येऊन तो माणूस म्हणतो, स्वामी समर्थांना म्हणतो की हा उघडा बाबा रोज संध्याकाळी येतो टीव्हीवर, आमच्या देवदेवतांचा अपमान करता, आमच्या सगळ्या गोष्टींची निंदा करता, आमच्या हिंदूंची,
बघा ते काय म्हणले. आता ते स्वामी बिमी जोरात चालू आहे. रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो. आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला? पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा, ते करेल ते स्वामी करेल. आणि त्याच माणसाच्या बाजूला शरद पवार नावाचा एक माणूस बसतो, एक राजकारणी बसतो, आणि जो समाजाला उपदेश करणारा एक व्यक्ती बसतो, तो व्यक्ती त्या गोष्टीवरती अवाक्षरही उभं करत नाही, अवाक्षरी उभं करत नाही की बाबा तू चुकीचा बोललास, तू हे बोलणं चुकीचं आहे, तू कुठल्या देवदेवतांचा अपमान करतोस, या सगळ्या गोष्टींचा तू अपमान करतोस, हे बोलणं चुकीचं आहे. नाही नाही बोलले, नाही बोलले. तेच आपले संत महंत रामगिरी महाराज बोलल्यानंतर आतल्यात काळाकांड्या करतायत, आतल्यात सगळ्या गोष्टी बाहेर काढतायत, आतल्यात सगळ्या गोष्टी पोचवतात. यांच्याच काळात या घडांवरती मशिदी आणि माजारी पोचलेत. हे सत्य विसरू नका मराठ्यांनो. हे जरांगे पाटील बसलेत ना, हे जरांगे पाटील यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळेत, यांचे दाखवायचे दात वेगळेत. यांच्या मागं काय आहे काय नाही एका लोकांना कळत नाही, असं नाही कळेल, निवडणुकीनंतर सगळ्या गोष्टी बाहेर येतील, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण ह्या माणसाने शरद पवारांनी त्या माणसाला तिथल्या तिथं झापायला पाहिजे होता. आमच्या स्वामींचा अपमान करता, आमचे स्वामी उघडे, आमचे स्वामींना नको ते बोललं जातं, आणि आम्ही शंडापर्यंत फक्त ऐकत बसायचं. ए गेले तुतारी वाजवायला आपलीच सगळे स्वामी भक्त निघाले, शरद पवारांची आम्ही तुतारी फुंकू, फुका ती यायला फुका, तुम्ही तुतारी फुंकाल पण स्वामी तुम्हाला माफ नाही करणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे अस्तित्व आहे जे आमच्या देवानं आम्हाला निर्माण करून दिलं आहे त्याच्यावरती कोणी जर नालायक लोक शिंतोडे उडवत असतील आणि आम्ही त्यांच्याच मागे फरफटत जात असू तर आपल्यासारखे मूर्खाने नालायक आपणच आहोत. मग आम्हाला कसलाही अधिकार नाही तिथे जाण्याचा, आम्ही कशाच्याही तिथे जाण्याच्या लायक नाही आहोत जर आम्ही अशा लोकांना मातीत गाडणार नसू तर. हे बोलायला लावलेलं आहे, हे बोलायला लावलेलं आहे, लक्षात ठेवा. हे फक्त बोलायला लावलं, हे विसरू नका आणि हे विसरायचं नाही. म्हणून मी खास करून हा निवडणुकीच्या आधी हा व्हिडिओ टाकतो आहे. त्यांचं काय करायचं हे स्वामी ठरवतीलच, पण आपल्या मताचा हक्क आणि आपल्या मताची ताकद दाखवून द्यायची की आमच्या स्वामींना बोलल्यानंतर काय होतं. चला एक मतदान या माणसांना गेलं नाही पाहिजे. उघडा म्हणता, नागडा म्हणता, आमच्या देवाची चेष्टा करता, तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे राही. आमच्या हिंदूंवरती तुम्ही कितीही शिंदोळे उडवा, नाही तर आमच्या देवदेवतांचा कितीही अपमान करा, हे हिंदू आणि हा सनातन धर्म कधीही न मिटणार आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि जाहीर निषेध आहे शरद पवारांचा, जाहीर निषेध आहे त्या कोण तो होता माणूस त्याचा. आणि असल्या संभाजी ब्रिगेड फ्रिगेड या असल्या संघटना त्यांना हद्द पार करून टाका. ह्या फक्त आणि फक्त नावं आपली चिटकवली आहेत, त्याच्या मागं सगळं औरंगजेबाचे विचार आणि अफजलखानाचे विचार चालवणारी सगळी लोकं आहेत. एवढं फक्त लक्षात ठेवा. हा महाराष्ट्र पुरोगाम्यांचा नाही, कधीच नव्हता आणि कधीच नसेल. एवढं फक्त लक्षात ठेवा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र ही माती, ज्या मातीमध्ये आजही आपल्या मावळ्यांचं आपल्या आठरापकड जातीच्या लोकांचं रक्त सांडलं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून या निवडणुकीला सामोरे जा.